नमस्कार. आजचा विषय आपला उद्याच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गौरव दिन मराठीचा उदो उदो मात्र इंग्रजीचा असा आहे. प्रत्यक्षामध्ये हा जो 27 फेब्रुवारी ज्याच्यावर आपण आधी बोललो ऐकलं हा मराठी भाषा गौरव दिन आहे. भाषा पुन्हा पुन्हा मी भाषा या शब्दावरती भर देतो आहे, साहित्य नव्हे. भाषेचा साहित्य हा भाग असेल तर साहित्याची भाषा ही एकमेव भाषारूप नाही हे पुन्हा पुन्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठी साहित्याची गौरवगाथा आपण नेहमीच गातो. त्याच्यासाठी सगळ्या विद्यापीठांमध्ये विभाग आहेत, महाविद्यालयांमध्ये आहेत, शासनाचे विभाग आहेत, संमेलनं आहेत आणि वर्षात जेवढे दिवस आहेत 365 संमेलनं 480 आहेत. त्यामुळे मराठी साहित्याची गौरवगाथा खूप गायली जाते, भरपूर आपण ती गातो. भाषेची गौरवगाथा मात्र आपण पूर्णपणे तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून हा मराठी भाषा गौरव दिन आहे तर ती गौरवगाथा, मराठीचा गौरवशाली इतिहास, तिच्या पुढची आव्हानं, तिच्या पुढची समस्या, ते सोडवण्याचे उपाय, तिच्या जतन संवर्धनाचे उपाय, त्यासाठीची प्रत्यक्ष कृती आणि ती करण्याची इच्छा आणि दिशा, तिचे मार्ग, त्याच्यासाठीची साधनं आणि मुळामध्ये या सगळ्यांकडे लक्ष देण्याची आपली इच्छा, आपली म्हणजे सगळ्यांची, आपल्या सरकारची, धोरणकर्त्यांची, संस्थाचालकांची, शिक्षकांची, प्राध्यापकांची, मराठीशी संबंधित व्यवहार करणाऱ्या सगळ्यांची ही कशी आणि किती आहे, आहे का की केवळ बोलघोळपणा आपल्यामध्ये अधिक आहे आणि प्रत्यक्ष कृती जवळजवळ नगण्य आहे अशी स्थिती आहे. त्यामुळे भाषाशास्त्रीय दृष्ट्या आता मराठी ही आली कुठून? मुद्दा असा आहे की ती संस्कृतातून आली की प्राकृतातून आली. कोणतीही भाषा ही शेवटी तिच्या विकासक्रमामध्ये उत्क्रांत होत आपलं विद्यमान रूप धारण करत असते आणि प्रत्येक कालखंडात तिचं रूप तेच नसतं, ते बदलत जातं. शिवकालीन मराठी आजची मराठी नाही आहे, 1930 ही मराठी आजची मराठी नाही आहे. कारण आजची मराठी ही वर्तमानपत्रांच्या माध्यमांनी सिद्ध केलेली बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अशी प्रमाण मराठी आहे आणि तिच्यामध्ये व्यावहारिक भाषेचाही मोठ्या प्रमाणावरती वर्तमानपत्राच्या माध्यमांमुळे समावेश झालेला आहे. त्यामुळे तिचं रूप वर्तमानपत्रांच्या उदयाच्या आधीचं रूप, वर्तमानपत्रीय गद्याच्या आधीचं मराठीचं रूप आणि त्याचं त्या दरम्यानचं आणि नंतरचं रूप यातही बराच फरक आहे. पुन्हा फरक पडणार आहेत पुढे, एकच रूप कधीच भाषा आणि भाषा जी जिवंत राहते कोणतीही मराठीसारखी हजारो वर्ष शेकडो वर्ष ती जिवंत राहण्याचं कारणच हे आहे की ती उत्क्रांत होत जाते. ती इतर भाषातले शब्द, इतर भाषातला व्यवहार, जीवनव्यवहार, इतर संस्कृतींशी येणारा संबंध, त्यातून येणारे शब्द हे आपलेसे करते, आत्मसात करते. कधी तिला प्रतिशब्द शोधते, कधी तशी तशी स्वीकारते. तेव्हा आज आपली मराठी जी आहे हिच्यामध्ये नेमकी मराठी कोणती, काय काय नाही आहे तिच्यामध्ये, तिच्यामध्ये प्राकृत आहे, मागधी आहे, अर्धमागधी आहे, पैशाची आहे, पोर्तुगीज आहे, डच आहे, असे कितीतरी भाषांचे शब्द. कप आणि बशीमधला एक शब्द पोर्तुगीज, एक शब्द डच, अशा जोड्या. इंग्रजी आहे, फारसी आहे, उर्दू आहे. ज्या ज्या राजवटींशी, राज्यकर्त्यांशी त्या त्या भाषेच्या मराठीचा संबंध आला त्या त्या सगळ्यांच्या भाषेतले शब्द रूपं आणि त्यांच्या संरचनांचे परिणाम हे मराठीने आत्मसात करत गेल्यामुळे, ती लवचिकता तिच्यामध्ये असल्यामुळे, शास्त्रीयदृष्ट्या टिकण्याची क्षमता, ही क्षमता जर संस्कृत या भाषेमध्ये असती तर संस्कृत ही आज फक्त मृतभाषा म्हणून राहिली नसती.
जिवंत भाषा असती, मराठीसारखी, हिंदीसारखी, उर्दूसारखी व्यवहार भाषा असती, लोकभाषा असती, फक्त 28,000 लोकांची भाषा नसती। त्यामुळे केवळ प्राचीन ग्रंथामध्ये ती पडली नसती, ती प्रत्यक्षात आली असती, जीवन व्यवहारात आली असती, आजची ज्ञानभाषा झाली असती। संस्कृती एकेकाळची ज्ञानभाषा, परंतु मराठी ही जी आज हयात आहे, जिवंत आहे, त्याचं कारण असं आहे की तिचा हा सगळा जो गौरव आहे हा उत्क्रांत होत आलेला आहे, विकसित होत आलेला आहे, आणि तो ही अत्यंत शास्त्रीय आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे। आता हा गौरव करताना मराठीचा, ती हयात भाषा आहे हे जसं सत्य आहे, तसंच ती मृत भाषा होणार नाही याची घ्यायची काळजी जी आहे, तिची जी चिंता आहे, ही सत्य आहे। ते एकीकडे तिचा आपण जो गौरव करणार आहोत, ती हयात भाषा आहे म्हणून, व्यवहार भाषा आहे म्हणून, लोकभाषा आहे म्हणून, परंतु ती मृत होणार नाही, ती केवळ बोली म्हणून उरणार नाही याची काळजी करण्याचे जे दिवस आपल्यासमोर वाढून ठेवलेले आहेत, त्या पार्श्वभूमीवरती गौरव करणं म्हणजे काय हे फार महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी काय केलं पाहिजे। मराठीला अभिजात दर्जा मिळणं म्हणजेच फक्त मराठीचा गौरव होणं असं नाही आहे। मग आपण का मागतो तो? तो मिळत नाही म्हणून का आपण सरकारवर, केंद्रावर, त्यांच्या धोरणांवर टीका करतो? त्याचं कारण मराठीची अभिजातता आणि अभिजातता ते आधुनिकता अशी जी स्थिती आहे ती टिकवण्याचा हा प्रयत्न आहे। त्यासाठी आपण अभिजात दर्जा मागतो, त्याचे व्यावहारिक लाभ आणि कारणं पुन्हा वेगळी आहेत, पण मराठीचा गौरव म्हणजे नेमका कशाचा गौरव? या भाषेचा गौरव म्हणजे कशाचा गौरव? तर ती शेकडो वर्ष, सुमारे 2500 वर्ष आपण आता अभिजात दर्जाच्या अहवालाच्या निमित्ताने या भाषेचा जो धांडोळा घेतला, ही कोट्यवधींची समग्र जीवनव्यवहाराची, समग्र सगळ्या जीवनव्यवहाराची प्रगतिशील भाषा, यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, प्रगमनशीलता आहे तिच्यामध्ये, खुंटलेली नाही आहे ती, थांबवत नाही ती, पुढे नेते, आणि म्हणून ती जिवंत भाषा आणि ती कार्यरत आहे याचा तो गौरव आहे। हा जो गौरव आपण करतो आहोत आपल्या मराठीचा, या गौरवाच्या ही जगातली 10 कोटी लोकांची आज प्रमुख भाषांमधली जगातल्या 13व्या क्रमांकाची भाषा आहे। प्राचीन ज्ञानभाषा ही संस्कृत होती, आणि महत्प्रयासांनी, संतांनी, भक्ती आंदोलनांनी, आणि हे सगळे बहुजन समाजातून आलेले होते, या सगळ्यांनी ज्ञान जे होतं संस्कृतमध्ये, ते संस्कृतमधून जोपर्यंत ते होतं तोपर्यंत काही मुठभरांच्या जे हाती होतं ते ज्ञान सोडवलं आणि ते बहुजन समाजामध्ये वितरित केलं, ही प्रचंड मोठी क्रांतिकारक घटना भाषेच्या संबंधातली। हे भाषिक बंड होतं, हे सांस्कृतिक बंड होतं, हे सामाजिक बंड होतं, आणि संतांच्या भक्ती आंदोलनाच्या केवळ मराठीपुरतंच हे मर्यादित नाही आहे, सगळ्याच भाषांमध्ये झालेलं आहे, आणि हे सुमारे 500 वर्ष हा कालखंड संतांच्या निर्मितीचा, भाषिक निर्मितीचा हा पसरलेला आहे, मोठा कालखंड आहे, आणि आजच्या भाषांना जे रूप प्राप्त झालं आहे, जो गौरव प्राप्त झाला आहे, त्याच्यामध्ये हा 500 वर्षाचा कालखंड फार पायाभूत महत्त्वाचा आहे। त्यांनी सगळं ते प्राकृतात आणलं, जे काही ज्ञान होतं पारंपरिक ते, आणि ते मोकळं केलं, ज्या लोकांपर्यंत ते पोहोचू शकत नव्हतं, पोहोचत नव्हतं, पोहोचणं मान्य नव्हतं व्यवस्थेला, ते सगळे ज्ञानाच्या कक्षेमध्ये आणले, ते केवळ संस्कृतमधलं ज्ञान हे प्राकृतातून, मराठीतून, मराठीला प्राकृतच म्हणत होतो। मात्र या सगळ्या भाषांची स्वतंत्र भाषिक राज्य झाल्यानंतर संस्कृत ही जी ज्ञानभाषा होती, भाषिक राज्य होण्याच्या आधी मधल्या काळात ज्ञानभाषा झाली या सगळ्यांची, ती इंग्रजी झाली। म्हणजे संस्कृत आणि इंग्रजी या दोनच ज्ञानभाषा, एक पारंपरिक आणि एक आधुनिक, मग मराठीचं काय? म्हणजे ज्यांच्यासाठी भाषिक राज्य निर्माण झाली त्या भाषांचं काय?
त्या ज्ञानभाषा कशा होणार, त्या कशा केल्या जाणार, आणि त्या जर केल्या जाणार नाही तर भाषिक राज्य निर्माण कशा करता केली? हे मुळात भाषिक राज्यच आपल्याला नाहीशी करायची आहेत का? भाषिक समाजांचं अस्तित्वच वेगवेगळं जे आहे, भाषिक सांस्कृतिक, हे पुसून टाकायचं आहे का? मग गौरव कशाचा करायचा आहे आपल्याला? भाषेचा, संस्कृतीचा, कशाचा नेमका? इंग्रजी हीच ज्ञानभाषा म्हणून टिकवण्याची आणि आपल्या भाषेचं धोरणच जाहीर न करण्याची अशी जी एक नवी नीती आपल्या राज्यकर्त्यांनी अवलंबिलेली आहे, भाषेचं धोरण तयार असूनही जाहीरच नाही करायचं. कारण मग ते जाहीर केलं तर त्या धोरणानुसार व्यवहार करा असा दबाव निर्माण होईल, तो तर होणारच आहे. तुम्ही किती दिवस टाळणार आहात? 63 वर्ष झाली तुम्ही टाळता आहात. हा मराठीचा गौरव करणं आहे का? हे धोरण जाहीर न करणं, ते अडवून ठेवणं, भाषेच्या धोरणाशिवायच भाषेचं राज्य चालवणं, हा गौरव आहे की अवमान आहे भाषेचा? त्या हा प्रश्न याच निमित्ताने विचारला जाऊ शकतो. त्या अगोदर मोठा काळ फारसी ही महाराष्ट्राची राजभाषा होती, आणि त्यामुळे फारसीतले कितीतरी शब्द आजही आपल्या रेव्हेन्यू व्यवहारामध्ये कायम आहेत, दप्तरामध्ये कायम आहेत, आजही आपण त्याचा वापर करतो. पण ते आत्मसात केले आपण, मराठी झाले ते. मात्र अजूनही मराठीचं एक भाषिक राज्य होऊनही राजभाषा मराठीचा आपल्या सरकारजवळ स्वतंत्र राजभाषा विभाग नाही, जसा केंद्राजवळ हिंदीचा आहे, आणि त्या विभागाने हिंदीच्या प्रचार प्रसाराचं खूप मोठं काम केलेलं आहे. सतत बिंबवलं आहे देशावरती हिंदीचं महत्त्व, असे तू हिमाचल. आपल्याजवळ का नाही आहे मराठी राजभाषा विभाग? आपल्याजवळ जो विभाग आहे, जो आग्रह करून करून आम्ही निर्माण करून घेतला, तो आहे मराठी भाषा विभाग. हा मराठी राजभाषा विभाग नाही आहे. आणि आजपर्यंत 13 वर्ष झाली त्याच्या निर्मितीनंतर, आजपर्यंत त्या विभागाला स्वतंत्र कोणतीही कार्यसूची नाही आहे. त्याच्या अंतर्गत असलेल्या चारही संस्थांवर देखरेख ठेवणे आणि त्यांचं संनियंत्रण करणे म्हणजे काय करणे त्या विभागाला माहिती, स्वतंत्र काम काहीच नाही आहे. म्हणून आम्ही म्हटलं होतं की हा विभाग बंद करा, कारण हा अडथळा होतो आहे, हस्तक्षेप करतो आहे, हा नको नको त्या गोष्टी, अवांछित गोष्टी करतो आहे हा. म्हणून तो बंद करण्याची मागणी आमची कायमच आहे, आणि त्याचं रूपांतर मराठी राजभाषा विभागात करा. कारण राजभाषा अधिनियम असूनसुद्धा मराठीच्या राजभाषा अधिनियमाची अंमलबजावणी करणारी कोणतीच यंत्रणा नाही आहे. आम्ही मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करा, जे दक्षिणेतल्या राज्यांनी करून आज 10-10 वर्ष होत आली आहेत, त्याचे कायदे आम्ही सरकारला देऊन झाले, मराठी भाषा विकास प्राधिकरणाचं प्रारूपसुद्धा देऊन झालं, आम्हाला आश्वासितसुद्धा करून झालं, आणि नंतर हे सांगूनही झालं की त्याची गरजच वाटत नाही सरकारला. हा मराठी भाषेचा गौरव करणं आहे का? बृहन महाराष्ट्रात मराठी माध्यमांच्या शाळा तर महाराष्ट्रातच बंद पडत आहेत, बृहन महाराष्ट्राकडे तर डुंकून पाहायला आपण तयार नाही. तिथल्या मराठीचं काय चाललेलं आहे, मराठी माणसाचं, संस्कृतीचं, भाषेचं, तिथल्या मराठी शाळांचं काही आपलं देणंघेणंच उरलेलं नाही आहे. हा मराठी भाषेचा गौरव करणं आहे का? हे प्रश्न आपण जरा एकमेकांना नीट विचारले पाहिजे. त्यामुळे जर आपल्याला यातलं काही करायचंच नाही आहे, तर मग गौरव करायचं आहे नुसतं म्हणजे काय करायचं आहे? व्यासपीठावरचे कार्यक्रम करायचे आहेत, कविता वाचनं करायची आहेत, अभिवाचनं करायची आहेत, त्याच त्या लेखकांच्या साहित्यकृतींचं पुन्हा पुन्हा तेच ते दर्शन प्रदर्शन, तीच ती पुस्तकं पुन्हा विकणं जी विकली जातात अशी त्यांची प्रदर्शनं, काय करायचं काय नेमकं आपल्याला गौरव म्हणजे कशाचा करायचा आहे गौरव? प्रत्यक्षामध्ये मराठी आज राजभाषा असली तरीसुद्धा ज्ञानभाषा नाही आहे. आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा तिला होऊ देत नाही आहे. मराठी ही आता केवळ लोकभाषा आणि आपल्या व्यवहाराची भाषा म्हणजे बोलभाषा होऊन राहिलेली आहे आजच. उद्या काय होईल तो अजून पुढचा प्रश्न आहे. जर ती ज्ञानभाषा होणारच नाही तर आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातले नवीन शब्द तिच्यामध्ये येणारच नाही, ती समृद्धच होणार नाही, ती तोकडी होत जाईल, अपुरी पडत जाईल बदलत्या जीवनासाठी, आणि एक दिवस ती केवळ बोली होऊन राहील. तिचे बोलक, बोलणारे जे आहेत घरातले तेवढे राहतील. ही जी स्थिती आहे
तिच्याकडे गांभीर्याने अजूनही डोळे उघडून पाहायला आपण तयार नाही. फक्त गौरवदिन साजरे करणार, साजरे करतो आपण, पाळत नाही. साजरे करण्यात खूप उत्साह आहे आपल्याला, प्रत्येक गोष्ट टाळ्या पिंडण्यामध्ये, एकमेकांच्या गळ्यात गळे घालण्यामध्ये. मराठीचा गौरव वाढवणारं जे वाङ्मय आहे, जी निर्मिती आहे, कोणाची आहे ही? किती आपण त्याच्यावरती पुन्हा पुन्हा भर देतो? कोणी केली ही? ही जाणीवपूर्वक केलेली आहे, आत्मविश्वासाने केलेली आहे. कोणी केली आहे? ही महानुभावांनी केली, ही वारकऱ्यांनी केली आहे, या पंथांनी केली आहे, या संप्रदायांनी केलेली आहे. आणि त्यांनी ती आत्मविश्वासाने, ठामपणे आणि जाणीवपूर्वक ही मराठीतून केली आहे. त्यांनी वाढवला आहे मराठीचा गौरव. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने त्यांचं स्मरण करा. त्यांनी केली ज्ञानभाषा, त्यांनी केली ही धर्मभाषा, त्यांनी दिली ही प्रतिष्ठा, त्यांनी दिला हा गौरव मराठीला. त्याच्याबद्दल तर आपण मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कधी काही स्मरण केल्याचं कोणाला स्मरतच नाही का? संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत तरी चोरापासूनही झाली, असं विचारणारे संत एकनाथ, ठामपणे विचारणारे, आत्मविश्वासाने विचारणारे, ती देववाणी मग आमची काय चोरांची वाणी काय करणार काय तुम्ही या वाणीचं? तिला वाणीच ठेवणार का? अशीच तशी होती तशी. ही जी प्रतिष्ठा संतांनी, हे जे वचन आहे, हे जे ठणकावून विचारणारं वचन आहे एकनाथांचं, हे एक प्रतिनिधी काय आपल्या सगळ्यांच्या भावना व्यक्त करणारं आहे त्या काळातल्यासुद्धा लोकांच्या. हे भाषिक बंड आहे संतांची अभिव्यक्ती, हे मोठं भाषिक बंड आहे. महानुभाव गद्य मोठं भाषिक बंड आहे. ओवी अभंग ही मराठीच्या भाषेच्या गौरवाची रूपं आहेत. हे जे छंद आहेत हे मराठीचे आहेत, अस्सल मराठीचे आहेत. संत कवी कवयित्री या 500 वर्षातल्या विखुरलेल्या रचना आहेत सगळ्या. आणि मराठीचा गौरव म्हणजे मराठी भाषिक समाजाचा आत्मसन्मान आणि आत्मगौरव हा त्यांच्या या आध्यात्मिक भाषिक सांस्कृतिक वाङ्मयीन या बंडातून आला. आणि त्यातून या प्रकारच्या आजच्या राजकीय लोकशाहीचा, समते समताधिष्ठित लोकशाहीचा पाया जो आहे तो हा 450 वर्ष या मराठीच्या गौरवाच्या या चळवळीने घातलेला आहे. त्यांनी तो साकारलेला आहे. ही मराठीची गौरवशाली परंपरा आहे. किती स्मरण करतो आपण मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी त्याचं, या परंपरांचं किती, त्याचे अन्वयार्थ उलगडून सांगतो, किती त्यावरती चर्चा घडवतो, किती तिच्या वेगवेगळ्या आयामांचं आपण दर्शन घडवतो. चक्रधर गुजराती, गुजरातमधून आले, कर्मभूमी महाराष्ट्र केली आणि पूर्णपणे चक्रधरांनी आपली धर्मभाषा ही मराठी केली महाराष्ट्रामध्ये. आणि त्यातही विदर्भाचा जो भूभाग आहे आता मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या लीळांनी समृद्ध आहे. त्यांनी मराठीला जी प्रतिष्ठा दिली हा मराठीचा गौरव आहे. हा जो मराठीचा गौरव आहे, 1859 साली मुंबई विद्यापीठ पहिली मॅट्रिक्युलेशनची परीक्षा झाली. 132 लोक बसले, फक्त 22 उत्तीर्ण झाले. कारण त्याचं कारण असं होतं की मातृभाषेच्या ज्ञानाचा अभाव. 1859 आज 2024 काय फरक पडलेला आहे? मातृभाषेच्या ज्ञानाच्या अभावामध्ये 1859 पासून तर आजपर्यंत लोकसंख्येच्या तुलनेमध्ये, इंग्रजीच्या तुलनेमध्ये काय फरक पडलेला आहे? ती उन्नत झाली आहे की अवनत झालेली आहे? काय झालं आहे नेमकं? तिचा गौरव वाढवला आहे आपण की कमी केलेला आहे आपल्या धोरणांनी? याचा आढावा घेणार की नाही आपण मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने? आणि स्वातंत्र्यपूर्व काळात होणारी जी साहित्य संमेलनं होती, ती अधिवेशनं होती, संमेलन नव्हती. ती सगळी भाषा केंद्रीय होती, मराठी भाषा केंद्रीय होती, साहित्य केंद्रीय नव्हती. होती साहित्यिकांची, लेखकांची, ग्रंथकारांची,
पण त्यातला सर्वाधिक भर जो होता हा भाषेवरती होता, भाषा केंद्रितवरती होता, भाषेच्या उपयोजनावरती होता. आणि भाषेचं उपयोजन हे भाषिक समाजाला समृद्ध करण्यासाठी कोणत्या कोणत्या मार्गाने कसं कसं करता येईल याच्या चर्चा त्या संमेलनामधून विखुरलेल्या आहेत. स्वभाषेतून ज्ञानप्राप्ती होणे हे त्याचं केंद्र होतं आणि मराठी विद्यापीठ ही मागणी 100 वर्षापूर्वी त्याच्यातून आलेली आहे आणि जिचा आम्ही आजपर्यंत पाठपुरावा करतो आहे. मराठीला ज्ञानभाषा ती संमेलनं करू मागत होती, अजूनही आपण मागतोच आहे. 100 वर्ष झाली तरी, 63 वर्ष आपल्या राज्याला झाली तरीसुद्धा मराठीला ज्ञानभाषा होऊ दिलं जात नाही. हा कोणाचा कट आहे, कशासाठी आहे, का तो चालवला जातो आहे, का मराठीला ज्ञानभाषा होऊ दिलं जात नाही आहे? आणि मराठीला ज्ञानभाषा करा म्हणणारं आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानावर सगळ्या ज्ञानशाखा आणि सगळे विषय याच्यातून अध्ययन अध्यापन मराठीतून करा म्हणणारं अपारंपरिक स्वरूपाचं विद्यापीठ 100 वर्षापासून मागितलं जात आहे, ते का होऊ दिलं जात नाही? का सरकार त्याच्याऐवजी पुन्हा भाषा आणि साहित्याचं ज्याचे ऑलरेडी विभाग आहेत सगळे सगळीकडे ते पुन्हा पुन्हा का नको असलेली जे मागणंच नाही आहे, जी गरजच नाही आहे ती तुम्ही पुरवताय? जी गरज आहे ते मराठीला ज्ञानभाषा न होऊ देता सगळं करायचं, तिचे नुसतेच गोडवे घ्यायचे कशासाठी? प्रत्यक्षात तिला ज्ञानभाषा करण्याचे पाऊल कृती काय आपण नेमकी केलेली आहे ती पूर्ण करण्याची जी संधी मराठी भाषा विद्यापीठ आम्ही जे मागतो आहे ते स्थापन करून जी सरकारला होती ती घालवली सरकारने, पूर्णपणे घालवली. म्हणजे सरकारची इच्छा नाही आहे मराठीला ज्ञानभाषा उधळण्याची. मग प्रत्यक्षात ज्ञानभाषा कोणती टिकवत आहे तुम्ही? इंग्रजी. गोडवे मराठीचं गाणार, गौरव दिन मराठीचं करणार आणि कृती ही इंग्रजीच्या उन्नतीची, इंग्रजीच्या विकासाची. इंग्रजी हीच विकासाची आणि ज्ञानाची भाषा असली पाहिजे म्हणून टिकवण्याची. कशात गुंतले आहेत हितसंबंध आपले? आपल्या भाषेत की इंग्रजीत? आपल्या भाषेतून पैसा येत नाही, तो इंग्रजीतून येतो. इंग्रजी भाषा ज्यांची आहे त्यांच्याकडून येतो, त्यातून आपली कामं होतात. म्हणून आपण आपल्या मायभाषेची ही दुरावस्था करतो आहोत. हा गौरव आहे का मराठी भाषेचा? गौरव करणं म्हणजे काय, याच्यासाठी प्रत्यक्ष कृती म्हणजे काय, हे वारंवार सांगूनसुद्धा सरकारच्या कानी कपाळी ओरडूनसुद्धा यात काहीच फरक पडत नाही आहे. असा आपला मराठी भाषिक समाज इतका भाषेच्या बाबतीत निगरगट्टांचा का होतो आहे सगळ्या पातळीवरती, प्राध्यापकांच्या, शिक्षकांच्या, मराठी संबंध साहित्य संस्थांच्या, भाषेच्या संबंधामध्ये तो पाऊल पुढे का टाकत नाही आहे? नागो कालेलकर, डॉक्टर अशोक केळकर भाषावैज्ञानिक होते, नुसते साहित्यिक नव्हते, शास्त्रशुद्ध पाया मराठीला. कालेलकर हे भाषाशुद्धीबद्दल नव्हते बोलत, पायाशुद्ध मराठीबद्दल बोलत होते. शिकवतो का आपण पायाशुद्ध मराठी? मराठीत नाही शिकवत आपण, भाषेत नाही शिकवत. नागो कालेलकर मराठीतलं सगळ्यात मोठं भाषा विज्ञानातलं त्या काळातलं नाव, वैज्ञानिक दृष्टीने भाषेकडे बघणारे, भाषिक समाजाकडे बघणारे, त्याचा समाजाशी आणि राष्ट्रीय निर्मितीशी संबंध जोडणारे, पायाशुद्ध मराठीकडे डोळेझाक करणं हा मराठीचा गौरव आहे. पायाशुद्धता म्हणजे भाषाशुद्धी नव्हे केवळ. डॉक्टर अशोक केळकर त्याही पुढे जाऊन एक पाऊल टाकतात आणि सांगत होते की भाषेचं दारिद्र्य, ती भाषा बोलणाऱ्यांचं सांस्कृतिक दारिद्र्य असतं. म्हणजे आपल्याला टिकवायचं आहे का हे दारिद्र्य आपलं सांस्कृतिक? कारण ज्ञानभाषा जोवर मराठी होत नाही तोपर्यंत ती दरिद्री आहे, आणि ती दरिद्री आहे म्हणजेच मराठी भाषिक समाज सांस्कृतिकदृष्ट्या दरिद्री आहे, हे भाषावैज्ञानिक सत्य आहे. मग आपले हितसंबंध कशात आहेत मराठीला सांस्कृतिक, मराठी भाषिक समाजाला सांस्कृतिक दरिद्री ठेवण्यात, तिला ज्ञानभाषा होण्यापासून वंचित राखण्यात, आणि तरीही त्याला मराठी भाषेचा गौरव दिन म्हणण्यात? दत्त वामन पोतदार ज्यांच्यापासून मराठी विद्यापीठाच्या मागणीचा पाठपुरावा सुरू होतो, ते काय सांगत होते तेव्हा की मराठीच आम्ही शिकत नाही. तेव्हा जे सांगत होते ते आणि आता काय स्थिती आहे ती याच्यात काही फरक पडला आहे का तपासून घ्या स्वतःच. मराठीच आम्ही शिकत नाही, मराठी शब्द आम्हा सुचत नाहीत, तेव्हाची स्थिती. आज तरी सुचतात, इंग्रजी सुचतात,
ही जी अनुकंपनीय स्थिती आहे तेव्हा लक्ष वेधत होते. आज आपण भेटतो आहे, म्हणजे दत्तवामन पोद्दार आजही हयात आहेत आणि तो काळ तसाच आहे, गोठलेला आहे काळ मराठी भाषेच्या संबंधात, अशी ही स्थिती आहे. आणि इंग्रजी की संस्कृत असल्या भ्रमचक्रांच्या भोवऱ्यातून आधी सुटा हे सांगत होते दत्तवामन पोद्दार. अजूनही आपण त्याच्यातच आहोत, त्याच भोवऱ्यात फिरतो आहोत इंग्रजी आणि संस्कृतच्या. का आहे ना भाषा आपल्याजवळ, आपली समृद्ध 2500 वर्षाची, मग तिचा उपयोग का नाही करत आहे, तिच्यातून ज्ञानाचं वितरण का नाही करत आहे, का टाळतो आहे आपण? कारण आपले हितसंबंध इंग्रजीत गुंतलेले आहे. ती स्थिती दत्तवामन पोद्दार सांगतायत ती, ती आजही कायम आहे. गौरव कशाचा करतो मग आपण? मराठीचा गौरव करतो म्हणजे ज्ञान इंग्रजीतच मिळवायचं, ज्ञानाचा मराठीतून गंधही होऊ द्यायचा नाही, स्पर्शही होऊ द्यायचा नाही, आणि खडे मात्र फोडायचे मराठीच्या नावानं की मराठी दुर्बळ आहे. ही स्थिती आजची आहे की दत्तवामन पोद्दारांच्या काळातली आहे? हे दत्तवामन पोद्दार तेव्हा सांगत होते, हेच आपल्याला आजही सांगावं लागतं आहे. 100 वर्षात आपण मराठीचा या ज्ञानभाषेच्या संबंधात गौरव वाढवणारी कोणती पावलं उचलली आणि का नाही उचलली, हे सगळं ताबडतोब थांबवलं पाहिजे. जर खरोखर आपल्याला मराठी भाषा गौरवशाली आधुनिक जगाच्या युगाच्या ज्ञानाच्या विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या विकासाच्या रोजगाराच्या सगळ्या पातळ्यांवर एक समृद्ध भाषा करायची असेल, तर ही जी आपण करून ठेवलेली इंग्रजी शरण मनस्कता आहे आपली, हा जो इंग्रजीचा वंशवाद आणि साम्राज्यवादाचं भूत आपण आनंदाने आपल्या मानगुटीवर बसवून घेतलेलं आहे, आणि जे आपण खाली उतरवायला तयार नाही आहोत ते आधी खाली उतरवणं आणि ते उतरवायला भाग पाडणं म्हणजे मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करणं आहे. धन्यवाद.